नमस्कार। होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। होम मिनिस्टरची पैठणी मिळावी असं प्रत्येकीला वाटत असतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकीचा सहभाग हा सुद्धा या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप महत्त्वाचा आहे। घराघरातल्या स्त्रीचा सन्मान असं आपण म्हणतो आणि सोमवार ते शुक्रवार प्रत्येक वहिनींकडे जातो। त्या वहिनींकडे गेल्यानंतर प्रत्येक भागामध्ये दोन वहिनी उभ्या टाकतात एकमेकींसमोर। टिळकनगर चेंबूर पश्चिम इथे आपण आलेले आहोत। बिल्डिंग नंबर 8 आणि बिल्डिंग नंबर 21 मधल्या दोन वहिनी, एक आहेत मिनल कांबळे वहिनी आणि त्यांच्या समोर आहेत प्रतिभा चोडणकर वहिनी। या दोन वहिनींपैकी एक वहिनी कुणीतरी आजच्या भागात जिंकणार, म्हणजे त्या वहिनींचं होम मिनिस्टरची पैठणी मिळवायचं स्वप्न पूर्ण होणार। सोमवार ते शुक्रवार ज्या पाच वहिनी जिंकणार त्या पुन्हा एकदा शनिवारी एकमेकींसमोर उभ्या टाकणार आणि मग त्या पाच जणींमधून ज्या वहिनी जिंकणार त्या जिंकणाऱ्या वहिनींचं आणखी एक छोटंसं स्वप्न पूर्ण होणार। चला सुरुवात करूया आजच्या भागाला, कारण मिनल वहिनी आणि प्रतिभा वहिनी वाट बघतायत। भेटूया दोन्हीही वहिनींना। मुंबई चेंबूर टिळकनगरमधल्या राजकमल सोसायटी बिल्डिंग नंबर 8 मध्ये राहणाऱ्या सौ मिनल कांबळे ह्या आजच्या भागात खेळणार आहेत, तर टिळकनगर बिल्डिंग नंबर 21 मध्ये राहणाऱ्या सौ प्रतिभा चोडणकर वहिनी आज पैठणीसाठी खेळणार आहेत। कोण जिंकणार आणि सर्वप्रथम आपण कोणाच्या घरी जाणार आहोत बघूया। दोघींच्याही मनात आहे पैठणी मीच जिंकणार, पण पैठणी कोण जिंकणार यासाठी आधी जर मी या दोघींनाही सांगितलं की उखाण्यातनं आव्हान द्या, तर बघूया वहिनी ते आव्हान कसं देत आहेत। काय वहिनी? सप्तपदी चालून मी संसारात आले, सासरच्या मायेने सौभाग्यात नाले, निलेशरावांच्या साथीने होम मिनिस्टरमध्ये आले, मिनलताई वासाचं पैठणी जिंकण्यास आले। डायरेक्ट आवाज दिलाय तुम्हाला। आता तुम्ही भरल्या संसारी कांबळे कुटुंबियांसमवेत आदेश बांदेकरांचा केला मी पाहुणचार। होम मिनिस्टर या कार्यक्रमात राजभूषण नावांचे नाव घेऊन सांगते ही पैठणी मीच जिंकणार। दोघींनी एकमेकीला आव्हान दिलेलं आहे। या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी, यांच्याबरोबर प्रश्न विचारण्यापूर्वी, मला पहिल्या या खेळात मी कोणाच्या घरी जावं, म्हणजे आधी मी कोणाच्या घरी जावं असं तुम्हाला वाटतं? कोणाच्याही चालेल, पण तरी सुद्धा बघूया तो गृहप्रवेशाचा मान कुठल्या वहिनींना मिळतो। आज ज्या पैठणीसाठी तुम्ही खेळणार आहात ती ही पैठणी इथे सज्ज आहे। ही पैठणी तुमच्या दोघींपैकी कोणीतरी एक जण जिंकणार आहे। कोण जिंकणार? मी। तुम्ही? तुमचं काय म्हणणं आहे? मला सूट होणार ना चला मला सूट होणार, नेमकी कोणाला सूट होणार ते आपण बघणार आहोत, पण आधी मी कोणाच्या घरी जावं यासाठी प्रश्न विचारणार। मिनल वहिनी, या मिनल वहिनी यांच्या भावाचं नाव आहे हर्ष, तर बहिणीचं नाव आहे शुभांगी, मैत्रिणीचं नाव आहे अनिता आणि यांच्या मिस्तरांच्या वडिलांचं नाव आहे रमेश आणि मिस्तरांच्या मित्राचं नाव आहे किरण, तर प्रतिभा वहिनींच्या भावाचं नाव आहे प्रशांत, बहिणीचं नाव आहे प्रवीणा, मैत्रिणीचं नाव शुभांगी, यांच्या मिस्तरांच्या वडिलांचं नाव मुरलीधर आणि मिस्तरांच्या मित्राचं नाव महेश। वहिनी पाच प्रश्न विचारणार, यांच्या बहिणीचं नाव काय? कारण ते मी ऐकलं नाही नीट लक्ष देऊन, मला वाटलं तुम्ही बक्षीस गेलं। यांच्या भावाचं नाव? नाही मी ऐकलं। बरं मला सांगा यांच्या मैत्रिणीचं नाव? कविता। यांच्या मिस्तरांच्या वडिलांचं नाव? रमेश। रमेश, अभिनंदन। आणि मला सांगा यांच्या मिस्तरांच्या मित्राचं नाव? नाही माहिती। तुम्ही सांगा यांच्या बहिणीचं नाव काय? प्रणिता। माझ्या बहिणीचं नाव प्रवीणा आहे। प्रवीणा, त्यामुळे उत्तर चुकलं। यांच्या भावाचं नाव? प्रवीण। प्रशांत, प्रशांत, सॉरी प्रशांत। प्रशांत, अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आलं, हे घ्या हे बक्षीस। यांच्या मैत्रिणीचं नाव? शुभांगी। अभिनंदन, हे उत्तर पण बरोबर आलं, दोन। माझं सांगा यांच्या मिस्टरांच्या वडिलांचं नाव? मुरलीधर। मुरलीधर, अभिनंदन। थँक्यू। यांच्या मिस्टरांच्या मित्राचं नाव? महेश। महेश, अभिनंदन। या पहिल्या डावात आघाडी घेतलेली आहे कांबळे वहिनींनी, त्यामुळे आता सगळ्यात आधी आपण त्यांच्या घरी जाणार आहोत। Thank you.
नमस्कार. नमस्कार, मी मीना राजभूषण कांबळे. हे माझे सासरे रमेश कांबळे आणि सासूबाई रेखा कांबळे. नमस्कार. आणि हा समस्त परिवार पुन्हा मला म्हणजे आज खरं तर दोघांना पहिल्यांदा भेटतोय, पण तुमच्या लग्नाला आल्यासारखं वाटायला लागलंय. मी रुपारेल कॉलेज तुम्हाला पाहिले मी भरपूर वेळा. मी दिसणारच कारण असायचो ना. आणि सुनबाई घरात आल्यानंतर काय बदल झाला असं वाटतं? खूप बदल. बरंच काय बदल झाला. हा, थोडासा अंधारात होतो तर आता अगदी उजेडात आलो. व्यवस्थित सगळं झालं. आम्ही कसं तिघे लग्न आमच्या फॅमिली चौकीत कसं खायचं एन्जॉय करायचं लाईफ तिघांचं सिमिलर अॅटिट्यूड होता. पण ही आली आणि कसं पैसे वाचवायला पाहिजे, खर्च नको करायला. त्यांनी सांगितलं ना की त्या आल्यानंतर आले म्हणजे पैसे वाचवल्यामुळे त्यांनी बल्ब आणले आणि घर असं उजळून निघालं. मग काय करता तुम्ही? मी सेल्स टॅक्स मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करते. कुठे? सेल्स टॅक्स क्रिकेट भवन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बर. आणि कधी येता घरी? आम्ही दोघी जातो पण एकत्र येतो पण एकत्र. हे मला ड्रॉप करतात, पिकअप करायला पण येतो. पण तुमच्या घरात मला भगतसिंगांचा फोटो दिसला. हो सर. कसं काय? 2002 मध्ये तो अजय देवगणचा जो मूवी होता तो रिलीज झाला. तो मूवी मला एवढा आवडला किंवा मी लगेच त्यानंतर पुस्तकं वगैरे जेवढी होती तेवढी सगळे चाळायला सुरू केलं. आणि मी त्यांचा बर्थडे वगैरे 27 सेलिब्रेट करायचो. किती छान, किती छान. म्हणजे ही मनापासून दिलेली त्यांना खरं तर. बरं, हनीमूनला गेला आणि लगेच आलात? हा, म्हणजे कसं एक बंगलो होता, लॉन वगैरे होतं आणि दुसरा रूम आहे ना तो फार डिस्टन्स मध्ये, तो बंगलो एकदम लांब. आणि असं मला खूप रात्रीची भीती वाटायची. मी हार्डली आम्ही 1.5 ते 2 दिवस राहिलो असू. आमी लागले रडायला. माझ्या पप्पांना 2-3 वाजेपर्यंत फोन करायचे. मी बोलले तू फोन बंद. 24th ला आम्ही तिकडे गेलो आणि 26 नोव्हेंबरला तो बॉम्बेचा टेरर अटॅक झाला होता. आम्ही अक्षरशः म्हणजे बेडवर बसलो आणि समोर टीव्हीच बघतोय. आपण पण घाबरलो की 2-3 दिवस त्या लोकांना पण नव्हतं माहिती काय चाललंय म्हणून. आणि असं कधी पुन्हा घडू नये अशी घडू नये माझी प्रार्थना. जरा तो अल्बम बघू, समोर अल्बम दिसतोय. कुठला फोटो विशेष लक्षात राहिलाय तुमचा याच्यातला? पूर्ण फॅमिली बरोबर काढलेला. कुठे? त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली आहे. 2 वर्षात हा किती वेळा अल्बम बघितला तुम्ही? नाही पाहतो, म्हणजे कोणी आलं गेस्ट की काढला जातो अल्बम. माझे आई बाबा. अच्छा, हे तुमचे आई बाबा का? हे कुठे असतात? हे माटुंगा घरी. तुमच्या हसण्यात गंमत आहे ना? म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या हसण्याबद्दल काय सांगाल? त्यांना ऍक्च्युली माझी स्मेल फार आवडते. हो, त्याच्यामुळे त्यांनी मला पसंत केलं होतं. असं ह्यांना सांगितलं तुम्ही? नाही सांगितलं होतं. पुढे मला गाला डिम्पल पड आता नाही पडत आहे. या घरात काही बदल केलेले आहेत ते अचूक 5 बदल वहिनी ओळखतात का बघूया. जो ग्लास आहे तो चेंज केलेला वाटतोय मला. ग्लास चेंज केला? एक पहिलं उत्तर चुकलं. हे पाठी होतं हे पुढे घेतलंय? नाही. 2 बदल. ह्या 2 मूर्त्या ह्या इकडे होत्या थोड्याशा. लेडी त्या बाजूला होती आणि मेल ह्या बाजूला होता. अभिनंदन वहिनी, पहिलं उत्तर बरोबर आलं तुमचं. थँक यू. अंदाज बरोबर आणि बदल बरोबर सांगितला. ही डॉल पण आहे ना ती चेंज केली. डॉल इकडे होती, श्रीकृष्ण वर होता. डॉलला आपण हातच लावलेला नाही. श्रीकृष्ण चेंज झालाय. कुठे होते ते? चेंज झाले जागा. पण कुठे होते सांगा ना, काय बदल झालाय? हा, ह्या बाजूला घेतलाय. चला, या बाजूला घेतलाय असं सांगितलं हेही चुकलं. श्रीकृष्ण वर होते त्याच्यामुळे हे चुकलं. आणि आता पुढचा बदल शेवटचा राहिलाय वहिनी. 5 बदल सांगायचे होते. तुम्ही 3 बदल आतापर्यंत चुकीचे सांगितले. बँगल्स वर ठेवल्यात तुम्ही. कुठे होत्या? खाली होत्या इथे. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आलं. थँक्यू. अशा पद्धतीने फक्त वहिनी 2 ओळखलेले आहेत.